तो आज अपन सुनाई दे रहे हैं, मैं स्टार्ट कर दूँ ना। यस सर, यस सर। ओके, थैंक यू ध्रुव। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपली भेट होते। मागचा जे लेक्चर होतं ज्यामध्ये आपण आपण सारे एक हा पाठ अभ्यासलेला होता, आज आपण आपला दुसरा पाठ जो आहे तो अभ्यासणार आहोत, ज्या पाठाचं नाव आहे मी चित्रकार कसा झालो, मैं चित्रकार कैसे बना, जिसके लेखक है ल म कड़ू। और प्रस्तुत पाठ में निसर्ग के सानिध्य में अगर हम लोग रहते हैं तो हमें अपने अंदर की जो कला है उसे ढूंढने के, उसे डेवलप करने के बहुत सारे मार्ग हमें मिल जाते हैं, मार्ग हमें मिल जाते हैं। इसका वर्णन प्रस्तुत पाठ में लेखक ने किया है। विद्यार्थी मित्रांनो, मैं पुन्हा सांगतो, आपण सगळ्यात पहिले धड्याचं वाचन करणार आहोत, कारण तुम्हाला वाचनाची सवय लागली पाहिजे। जर तुम्हाला मराठीमध्ये चांगले मार्क हवे असतील तर वाचन फार महत्त्वाचं आहे। मी वाचन करतोय, तुम्हाला देखील माझ्या मागून मनातल्या मनात ते पाठ जो आहे तो बोलायचा आहे। तुमच्या समोर पुस्तक असेल, लास्ट टाइम बहुत लोगों ने कहा था, स्टूडेंट ने कहा था सर मैं हमारे पास किताब नहीं है, तो मैं यहाँ पे स्क्रीन पे आपको किताब भी दे रहा हूँ। धड्याचं नाव आहे, सुरुवात करूया, धड्याचं नाव आहे मी चित्रकार कसा झालो, लेखक आहेत ल म कडू। ओके, हम लोग स्टार्ट करते हैं। स्टूडेंट एक मिनिट सिर्फ एक मिनिट मुझे दे दीजिए आप। चला आपण सुरुवात करूया, मी चित्रकार कसा झालो। मी तुमच्या एवढा असताना जे अनुभवलं पाहिलं ते तुम्हाला सांगणार आहे। प्रथम निसर्ग, आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही, त्याच्या विरोधात न जाता मर्जित राहणं केव्हाही आपल्या फायद्याचं आहे। निसर्गातून आपलं पालन पोषण होतं आणि निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो। निसर्ग धुंडाळत राहा, तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपसुक सापडतील। कुछ डिफिकल्ट वर्ड आएंगे, मैं बाद में आपको बताऊंगा, सिर्फ आप रीडिंग पे ध्यान देना है और आपको रीड करना है। अगर जोरों से करोगे तो वेरी गुड, मन ही मन में करते हो तो भी ठीक है, लेकिन रीडिंग करना प्लीज। आता तुम्हाला माझीच गोष्ट सांगतो, माझं प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं। माझं खेडं अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होत, घनदाट जंगल, दुधडी भरून वाहणारी नदी, निळे डोंगर, हिरवी रानं, अवघा आनंदी आनंद। अशा वातावरणात माणसातील सर्जनशीलता उफाळून आली नाही तर नवलच। माझा एक मित्र होता, आम्हाला खूप वाटायचं की आपण चित्र काढावी, पण काय करणार, आमच्याकडे कसली साधनं नव्हती। पेन्सिल, रंग, ब्रश हे तर सोडाच, साधा कागदही नव्हता। अभ्यासाची एकच वही, पाटीवर लिहिण्याची एक पेन्सिल, तिचे तुकडे झाले तरी सांभाळून वापरावी लागायची, दुसरी मिळण्याची शक्यता नव्हती। शिवाय सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता की चित्र बित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरातल्यांना, वात्रटपणा वाटायचा। वैशाख महिन्यातलं ऊन करपवून टाकणार असायचं। आम्ही गावातली सगळी मुलं नदीच्या डोहात जाऊन पडायची, अंगात गारवा भरला की पुन्हा काठावर येऊन बसायचं। काठालगत खूप खडक होती, पाण्याच्या एक मिनिट पाण्याच्या आपण कंटिन्यू करतोय, पाण्याच्या प्रवाहामुळे गुळगुळीत, राईट हँड साइडचे तुम्ही बघायचे, प्रवाहामुळे गुळगुळीत सपाट झालेले लांब रुंद पसरलेले, आम्हाला तिथंच आमचा कॅनव्हास सापडला। या भल्या थोरल्या खडकावर मनसोक्त चित्र काढता येणार होती। विद्यार्थी मित्रांनो, आप रीड कर रहे हो ना मेरे साथ, पण कशानं काढणार, तोही मार्ग सापडला। आमच्या त्या भागात तांबूस रंगाचा मुरुम असतो, शिवाय पिवळट रंगाचे दगडही सापडतात। ते दगड आपटले की त्यांची पिवळी पिवळी पक्की पडते, अगदी पिठासारखी असते। हवं तसं पाणी घातलं की पिवळा रंग तयार होतो। मुरुमाचा खडा ओला करून घेतला आणि खडकावर चित्र रेखाटणं सुरू झालं। काय काढू आणि काय नको असं व्हायचं, गुडघ्यावर टेकून रेष काढण्यात दंग व्हायचे। रेषा काढीत हातभर पुढे सरकल्यावर मागे वळून पाहावं
तर रेषा वाळून लाल जर्द झालेल्या असायच्या, आणखीन सुरसुरी यायची, तापलेल्या खडकावर टेकून टेकून गुडघ्यांची साल्ट निघालेले गेलेली लक्षातच यायची नाही, मग उभ्या खडकावर चित्र काढणं सुरू झालं. काही दिवसांनी वाटायला लागलं की यात रंग भरावेत, पण ते कुठून आणणार. त्या दिवसात काटेसावर फुलते, लाल भडक होते, तिच्या फुलातले पराग पाण्यात चुरगाळले की जांभळा रंग दिसतो, शेंदिरी नावाच्या वनस्पतींच्या बोंडातल्या बिया भगवा रंग देतात, काही पानांचा हिरवा रंग, चुण्याचा पांढरा, कुंकवाचा लाल आणि दगडाचा पिवळा होताच. बांबूंची कोवळी काडी घेऊन पुढचं टोक ठेचलं की त्याचा ब्रश व्हायचा. तहान भूक हरपून आम्ही दगडावरची चित्र रंगवत बसायचो, नजर जाईल तिथपर्यंत चित्र चित्र. थोड्या दिवसांनी पाऊस यायचा, नदी वाहायला लागायची, आमची चित्र नदीच्या पोटात गडप व्हायची. पुढचा पण बघतोय. मी जे काही व्यक्तिगत सांगतो आहे ते एक उदाहरण आहे. निसर्ग किती परिणाम आपल्याला देत असतो ते लक्षात येईलच. मला इतकंच म्हणायचं आहे की साधनं नाहीत म्हणून अडून बसण्याचं कारण नाही. तुमची इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधनं करता येते. आता हेच पहा, श्रावण सरता सरता पाऊस कमी व्हायचा, पण नदी वाहतच असायची. आमचा कॅनव्हास म्हणजेच खडक मोकळा व्हायला पार चैत्र महिना उजाडायचा. तोवर काय करायचं, त्यातूनच आम्हाला मातीचा नाद लागला. लाल भडक मऊशार माती हाताला लोण्यासारखी वाटायची. मूर्ती कराव्यात असं ठरलं, पण हा मातीचा खेळही लपून छपून करावा लागे. कधी गोठ्याच्या मागच्या बाजूला, नाहीतर गावातील मंदिराजवळच्या बकुळीच्या झाडाखाली आमचा उद्योग चालायचा. मूर्ती करून वाळत ठेवल्या की काही काळानं त्यांना तडे जाऊन त्या ढासळायच्या, हिरमोड व्हायचं. त्यावर काहीतरी उपाय शोधायला हवा होता. विचार करता करता लक्षात आलं की गाईचं शेण ओलं असताना जसं असतं तसं ते वाळल्यावरही राहतं, त्याला तडे जात नाही. आम्ही शेण मातीत मिसमळून घेतलं आणि मूर्ती थोड्या आता मळून घेतलं. आता मूर्ती थोड्या टिकायला लागल्या. तरीही जास्त दिवस झाल्यावर बारीक बारीक तडे जाऊन ढलप्या पडायच्या. पुन्हा विचार सुरू झाला. बघा, लेखक फार सुंदर सांगतो. आमच्या गावात आठवडे बाजार भरायचा, माधू आयते कपडे विकायला यायचा. सगळा डोंगर भाग फक्त पायवाटा, तो आपला माल घोड्यावर लादून आणायचा. नादरुकीच्या झाडांची दाड सावली पडायची, तो झाडाच्या मुळीला घोडा बांधून ठेवायचा. आम्हाला घोड्याची लीद दिसली, लीद म्हणजे घोड्याचं शेण. त्यात बरेच धागे दोरे दिसत होते, ते धागे माती धरून ठेवतील असा विचार करून आम्ही तो प्रयोग केला. आता आमच्या मूर्तींना बिलकुल तडे जात नव्हते. केवढा आनंद झाला हे मला शब्दात सांगता येणार नाही. मी माध्यमिक शाळेत असताना आर्किमिडीज या शास्त्रज्ञाचा धडा वाचला. त्याला हवं होतं ते तत्व शोधण्यासाठी तो साध्या वाटणाऱ्या गोष्टीतही ते शोधत राहत. ते सापडल्यावर तो नहाणी घरातून युरेका युरेका असं धावत सुटली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्यालाही तेवढाच आनंद झाला होता जेव्हा मूर्तींना तडे जाण्याचं थांबवलं. का होईना, पण तो एक शोध होता. मुलांनो, मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुमच्या प्रत्येकात एक आर्किमिडीज दडलेला आहे, त्याला कायम जागत ठेवा. तुमचं आभाळ कायम आनंदानं भरलेलं राहील. विद्यार्थी मित्रांनो, असा धडा आहे. तुम्ही घरी हा धडा दोनदा वाचा. बघा, तुम्ही जर वाचन नाही केलात, आज वाचन करण्यासाठी जर तुम्ही कंटाळा केला, तर पुढे तुम्हाला मराठी शिकणं कठीण होऊन बसेल. तर माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही मराठी वाचा. मी देखील तुमच्या बरोबर जास्तीत जास्त मराठी वाचण्याचा, मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करेन.
तुम्हाला ते समजेलच. आज आपण पाहणार आहोत मी चित्रकार कसा झालो. या पाठाचे लेखक आहेत ल म कडू. वो लेखक भी है और एक बड़े चित्रकार भी है. निसर्गाचा प्रस्तावना वाचतोय मी. निसर्गाचा सानिध्यात येणे उसके साथ आपल्याला आपल्यातील उपजत कला शोधण्याचे अनेक मार्ग सापडतात. याने नेचर सबसे बड़ा गुरु है दोस्तों. अगर हम लोग नेचर के साथ जुड़े रहे तो अपने अंदर की जो भी कला है, जो क्वालिटीज है, उन क्वालिटीज को, उन कलाओं को हमें डेवलप करने के लिए बहुत सारे मार्ग हमें निसर्ग हमें बताता है. इस लेखक ने स्वानुभवातून, स्वानुभव यानी खुद का अनुभव, या पाठात सांगितलेले आहे. इस पाठ में लेखक ने हमें बताने की कोशिश की है. या पाठात आपल्याला सांगितलेले आहे. ओके, सुरुवात करूया आपण. लेखक सांगतो बघा, मी तुमच्या एवढा असताना, तुमच्या एवढा म्हणजे मी जेव्हा लहान होतो, मी तुमच्या एवढा असताना जे अनुभवलं पाहिलं ते तुम्हाला सांगणार आहे. लेखक काय सांगतो बघा, जब मैं आपकी इतना था, आपकी आपकी जितनी उम्र है, आपकी जितना एज है, जितना अनुभव है, उतना ही मेरा अनुभव था उस एज में, उस उम्र में. जो भी मैंने अनुभव किया, जो भी मला, जो काही मला अनुभव आला तो मी तुम्हाला सांगणार आहे. लेखक आपल्या या संपूर्ण धड्याचा फोकस हा निसर्गावर करतो, लक्षात घ्या. लेखक सांगतो प्रथम निसर्ग. आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही, त्याच्या विरोधात न जाता हमें नेचर को कभी भी भूलना नहीं चाहिए. यदि हम भूलेंगे तो उसके परिणाम हमें, त्याचे परिणाम आपल्याला भोगायचे आहेत, भुगतने पडेंगे. आणि आज आपण कोरोनामध्ये तेच करतो आहोत. त्याच्या विरोधात न जाता, नेचर के विरोध में नहीं जाना है दोस्तों, नेचर के साथ हमें चलना है. त्याच्या मर्जित, मर्जित याने लिख लेना, डिफिकल्ट वर्ड है, अगर आपको चाहिए तो. मर्जित याने वो जैसा बोले वैसा, त्याच्या म्हणण्यानुसार राहणं केव्हाही आपल्या फायद्याचं आहे. अगर नेचर के साथ मिलजुल कर रहेंगे, नेचर ने हमें जैसे रखा है, नेचर हमें जैसा रखना चाहता है, अगर हम लोग वैसे रहते हैं तो हमेशा हम लोग फायदे में रहेंगे. निसर्गातून आपलं पालन पोषण होतं, लक्षात घ्या. पालन पोषण होणं म्हणजे आपल्याला जेवायला अन्न मिळतं, आपली डेव्हलपमेंट होते, आपल्या शरीराची वाढ होते, आपल्या सगळ्या गोष्टी, जो भी जरूरते हमें है जीने के लिए, सबसे तो बड़ी जरूरत है अन्न, वस्त्र आणि निवारा. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला निसर्गातून मिळतात. त्यामुळे लेखक सांगतायत की निसर्गातून आपलं पालन पोषण होतं आणि निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो. अलग अलग आर्ट्स जो है ते आपल्याला निसर्ग शिकवत असतो, लक्षात घ्या. और आपने भी देखा रहेगा दोस्तों, अगर आप बहुत 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 साल पहले जाओगे, जब पृथ्वी की निर्मिति हुई थी तब मानव पैदा भी नहीं था, उसके बाद मानव का जन्म है, आणि नंतर माणसाने निसर्गाकडून त्या बऱ्याच गोष्टी शिकल्या, निसर्गातून तो बऱ्याच गोष्टी शिकत गेला आणि आज एवढा मोठा कलाकार झाला तो केवळ निसर्ग एकेकाळ, लक्षात घ्या. निसर्ग धुंडाळत राहा, धुंडाळणे म्हणजे शोधणे, धुंडाळणे म्हणजे शोधणे, निसर्ग शोधत राहा. आता निसर्ग शोधायचा म्हणजे काय, तर निसर्गाच्या सानिध्यात जायचं, नेचर के साथ राहो. तुम्ही डिस्कवरी मध्ये मॅन वर्सेस वाईल्ड पाहिलं असेल, लक्षात घ्या, त्याचं लाईव्ह बघा, तो निसर्गाकडून बऱ्याच गोष्टी शिकला. तुम्ही जर डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफी जे चॅनल्स तुम्ही जर बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की निसर्गाकडून आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं आहे. आजही आपल्याला बऱ्याच गोष्टी माणसाला माहीत नाहीये, भले सायन्स इतना आगे चला गया लेकिन नेचर के आगे नाही गया दोस्तों, लक्षात घ्या. आजही पाऊस किती पडेल तो आपण थांबवू शकत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे निसर्ग धुंडाळत राहा, निसर्गाच्या सानिध्यात राहा, तुम्हाला सर्जनाच्या, सर्जनाच्या आणि क्रिएशन, नवनिर्मिती, निर्मिती वाटा. आप सुख लिख लेना, आप डिफिकल्ट वर्ड है, आप सुख याने अपने आप, आपो आप सापडतील. तुम्हाला निसर्गाच्या, निसर्गामध्ये जर तुम्ही राहिलात तर तुम्हाला जर काही क्रिएशन करायचं असेल तर त्याचा मार्ग तुम्हाला आपोआप त्या निसर्गातून सापडेल. लेखक आपल्याला हेच सांगतोय राजानो, लक्षात घ्या.
आता तुम्हाला माझीच गोष्ट सांगतो. बघा, लेखक कुछ अपने अनुभव अपने साथ शेयर करना चाह रहा है. लेखक ने जीवन में जो कुछ सीखा, जो महसूस किया, आज लेखक इतना बड़ा पेंटर बना, चित्रकार बनला, त्यामध्ये लेखक सांगतो सगळ्यात मोठा जर वाटा, अगर सबसे बड़ा हात अगर किसी का है तो वो है नेचर का. ओके, त्यामुळे लेखक सांगतो आता तुम्हाला माझीच गोष्ट सांगतो. माझं प्राथमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण आहे प्रायमरी एज्युकेशन, एका लहानशा खेड्यात झालं. खेड म्हणजे गाव, ज्याला दुसरा शब्द आहे ग्राम. गाव किंवा ग्राम, खेड म्हणजे गाव. माझं खेड अतिशय निसर्गरम्य. लेखक बघा आपल्या खेड्याबद्दल सांगतो, नेचर. आप में से बहुत लोग गाव जाते रहेंगे, बहुत लोगों का गाव बहुत सुंदर होगा. विद्यार्थी मित्रांनो, माझं स्वतःचं गाव आहे कोकण, आणि कोकण फार सुंदर आहे. त्यामुळे लेखक सांगतो की माझंही गाव फार सुंदर होतं, माझं खेड अतिशय निसर्गरम्य. रम्य म्हणजे सुंदर, निसर्गाने भरलेलं असं सुंदर आणि सुसंस्कृत होतं. लक्षात घ्या, सुसंस्कृत याने वहां के लोग अच्छे थे, मॅनर्स वाले थे, लोकांच्या एकमेकांविषयी स्वभाव चांगला होता, लोक शिकलेली होता, असं सुसंस्कृत होत, अच्छी परंपरा आहे ती, त्याला लेखकाने सुसंस्कृत असं म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, घनदाट जंगल, घनदाट याने घना, लिखलो घनदाट मतलब घना, भरलेलं घनदाट जंगल. जंगल याने जंगल, रान ज्याला मराठी शब्द, दुथडी भरून वाहणारी नदी. आता दुथडी म्हणजे काय, लक्षात घ्या, नदी होती है, आपने देखा होगा नदी, जब नदी बारिश में दोनों तरफ से ओवरफ्लो होके बहती है, जब नदी रिवर दोनों तरफ से बारिश में जब ओवरफ्लो होके बहती है तो उसे मराठी में दुथडी भरून वाहणारी नदी असं म्हटलं जातं. त्यामुळे लेखक सांगतो माझं शिक्षण एका लहानशा, प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं, खेड फार निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं, एवढंच नव्हतं तर घनदाट जंगल होतं, घना जंगल था, दुधडी भरून वाहणारी नदी होती, निळे डोंगर. अच्छा, निळे डोंगर म्हणजे काय, आता हा फार मोठा प्रश्न आहे. डोंगर सर कैसा नीला नीला होगा, बघा डोंगर एवढे उंच होते की जणू काही आकाशाला टच करत होते, आकाश को मानो हात लगा रहे थे, इतने बड़े बड़े ऊंचे पहाड थे. आणि साहजिकच आकाशाचा रंग निळा, त्यामुळे जणू काही इथे डोंगर जे आहेत ते निळे आहेत, असा लेखकाने इथे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निळे डोंगर, हिरवी रान, निसर्ग होता, निसर्ग हराभरा होता, निसर्ग हिरवागार असतो, त्यामुळे हिरवा निसर्ग. अवघा, अवघा म्हणजे संपूर्ण, पूरा, आनंदी आनंद. त्यामुळे लेखक सांगतो माझ्या लहानपणी आमच्या जीवनात फक्त आनंदी आनंद होता. लक्षात घ्या, सुट्टीच्या दिवसामध्ये कोरोनामुळे ते काही घरी लॅपटॉपवर लेक्चर ऐकत नव्हते, लेखक मस्त सुट्टीमध्ये खेळायचा, बागडायचा, पावसात भिजायचा, आज बारिश में तो आज बारिश छोडो घर के बाहर जाने के लिए मना है. दोस्तों, कोरोनाने सबको क्वारंटाईन कर दिया, चलो ठीक है. लेखक सांगतो अशा वातावरणात माणसातील सर्जनशीलता, बघा सर्जनशीलता आणि क्रिएशन, सांगितलं ना दोस्तों, नेचर के सानिध्य में हम लोग दो तीन दिन कहाँ घूमने जाते हैं, नेचर नेचर के सानिध्य में कहीं पे भी जाते, ऊटी जाते, कुल्लू मनाली जाते, महाबलेश्वर, माथेरान जाते, देखो कितना फ्रेश होके आते हैं, इतना फ्रेश लगता है, हेल्दी लगता है, दिमाग काम करने लगता है, ऐसा लगता है वहां से आए ही नहीं. आणि लेखक सांगतो ऐसे निसर्ग के सानिध्य में जहाँ घना जंगल था, दोनों तरफ से भरकर बहने वाली नदी थी, हरी भरी जंगले थी, लक्षात घ्या हिरवीगार जंगल होती, निळे डोंगर होते, वाहणारी नदी होती, ऐसे सानिध्य में तो मेरा पूरा बचपन गया, और ऐसे सानिध्य में अपने अंदर की क्रिएटिविटी अगर नहीं आ गया है या ऊपर ना आए तो नवल, नवल म्हणजे आश्चर्य, नवल याने सरप्राइज, लक्षात घ्या नवल याने सरप्राइज, लेखक सांगतोय. ओके, लेखक सांगतोय नवल लिहून घ्या, मी लिहिताय ना. ओके, सानिध्य, सानिध्याने उसके साथ, सानिध्य मध्ये, लक्षात घ्या, अशा वातावरणात माणसातील सर्जनशीलता उफाळून आली नाही तर नवल. ओके, निसर्ग के सानिध्य में हमें रहना है. पुढे लेखक काय सांगतो बघा, माझा एक मित्र होता, आम्हाला खूप वाटायचे की आपण चित्र काढावीत,
पण काय करणार, आमच्याकडे कसली साधनं नव्हती. साधन याने पेन पेन्सिल जो है या स्केल जो है या ब्रश कलर्स हमारे पास कुछ भी नहीं था. लेखक आणि लेखकाच्या मित्राला नेहमी वाटायचं, कारण नेचर होतं. एवढ्या सुंदर वातावरणामध्ये लेखक सांगतो आम्ही राहत होतो. मग आम्हाला नेहमी वाटायचं की आता काय काढावं, तर चित्र काढावी. पण काय करणार, ऑप्शन नव्हता, कारण आमच्याकडे कसली साधन नव्हती. साधन याने मटेरियल नाही था, पेन्सिल नव्हती, रंग नव्हता, ब्रश तर सोडाच, साधा कागदही नव्हता. मतलब जिसे हम लोग कॅनव्हास कहते हैं, चित्र काढण्यासाठी जो कागद लागतो, लेखक सांगतो आमच्याकडे तो साधा कागदही नव्हता. अभ्यासाची एकच वळी. देखो अपने पास तो मान एक डझन तो बुक लेकर आई, नहीं नहीं सब बुक्स लेके आई. पेन्सिल एक मांगी तो पूरा पेन्सिल का अप्सरा का बॉक्स ही लेके आई. इधर इधर 20 वाला नटराज का, जूम का शार्पनर मिला हमें, ये ढेर सारी किताबें मिले, पेन मिला. लेकिन लेखक कहते हैं कि घर में गरीबी इतनी थी, घर में हमारी हैसियत नहीं हुआ करती थी, तो एकच वही असाई थी. अभ्यास अच्छी एकच वही. पाटी वर, पाटी यानी स्लेट, पाटी होती ना स्लेट जिसके ऊपर बचपन में हम लोग लिखा करते थे. अभी तो नहीं यूज होती, स्कूलों में नोटबुक ही यूज होती है, लेकिन हम लोग जब स्कूल में पढ़ा करते थे तो स्लेट पर हम लोग पहले सीनियर जूनियर फर्स्ट स्टैंडर्ड तक लिखते थे. तो मैं लेखक सांगतो पाटी वर लिहिण्याची एक पेन्सिल, तिचे तुकडे झाले तरी सांभाळून वापरावी लागे. तुकडे झाले ना कभी तूट जाती थी, लेकिन घर से नई नहीं मिलती थी, क्योंकि दोस्तों गाँव में कोई दुकान नहीं हुआ करता. कभी अगर घर वाले समझो कभी शहर की तरफ गए और दिखाई दिया तो मिल लेकर आते थे. तो मैं लेखक सांगतो अभ्यासाची एकच वही. पाटीवर लिहिण्याची एक पेन्सिल, तिचे तुकडे झाले तरी सांभाळून वापरावी लागायची, कारण दूसरी मिळण्याची शक्यता नव्हती. अगर अपना इरेजर खो जाए तो मम्मी माँ कहती है, पप्पा कहते हैं, रुक टेंशन मत ले, मैं लेकर आता हूँ. कौन सा चाहिए बोल, हम लोग उसे बोलते हैं ये लेकर आओ पप्पा, उससे अच्छा हमारे लिए लेकर आते. ओके, बहुत अच्छे हैं, हमसे बहुत प्यार करते हैं, पर लेखक संग तो घर में गरीबी इतनी थी कि दूसरी मिळण्याची शक्यता नव्हती. शिवाय सगळ्यात मोठी अडचण और सबसे बड़ी अडचण क्या थी, आणि धाक. धाक यानी डर, लिख लेना धाक. धाक म्हणजे डर, भीती, ज्याला मराठी शब्द आहे भीती. सगळ्यात भीती असा धाक असा होता की चित्र बित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरातल्यांना. बघा आज हम लोग चित्रकला, हस्तकला, तबला हम लोग सीखते हैं, हार्मोनियम सीखते हैं या वॉयलिन सीखते हैं, तो कथक सीखते हैं, डांस सीखते हैं, सिंगिंग सीखते हैं, तो आज पेरेंट्स का या समाज का इन कलाओं की तरफ देखने का एक अलग नजरिया है. इन्हें करियर ऑप्शंस करके देखा जाता है. लेकिन उस जमाने में, जिस जमाने में लेखक पढ़ा था, उस जमाने में ये सारे बातों को उतनी वैल्यू, उतना डिमांड नहीं देते थे लाइफ में. त्यामुळे लोक फक्त घरातल्यांचं एकच असायचं, तुम्ही खूप शिका, चांगले मार्क मिळवा, खूप मोठे व्हा, चांगले टाकणार असायचं, करपवून. याने आग होती आहे ना,
लक्षात घ्या, कोई जल जाता है, जैसे माँ कोई रोटी सेकने रख देती है चूल्हे तवे पर और अचानक ध्यान चला जाता है, वो पूरी जल जाती है, तला अपन बोलते रोटी जल गई, तसा असायस कड़क ऊन असायस, बहुत कड़ी धूप हुआ करती थी, त्यामुळे लेखक सांगतो आहे वैशाख महिन्यातलं ऊन करपवून टाकणार असायचं, आम्ही गावातली सगळी मुलं नदीच्या डोहात जाऊन पडायचो. देखो अगर आपने वो धमाल मस्ती की होगी दोस्तों बचपन में या अभी भी इस उम्र में, तो ही आपको पता होगा, मैंने तो बहुत की है. त्यामुळे लेखक सांगतो की गर्मी खूप असायची, कडक ऊन असायचं, मग आम्ही सगळी जण काय करायचो, तो हम लोग सब उस गाँव में जो नदी बहती थी उस नदी पर हम लोग नहाने जाते थे, त्यामुळे सगळी मुलं नदीच्या डोहात जाऊन पडायचो आणि अंगात गारवा भरला, नदी का पाणी थोडा थंडा हुआ करता था, जशी नदी डुबलो आणि थंड झालं, थंडी वाजायला लागली की पुन्हा काठावर, काठावर याने किनारे पे, लिख लो काठावर म्हणजे किनाऱ्यावर येऊन बसायचं, काठालगत खूप खडक होते, खडक याने पत्थर, लक्षात घ्या बड़े बड़े पत्थर थे, पाण्याच्या प्रवाहामुळे गुळगुळीत, प्रवाह, पाण्याच्या प्रवाहामुळे, प्रवाह याने फ्लो फ्लो, ओके, गुळगुळीत स्लिपी झालेले, स्लिपी गुळगुळीत म्हणजे सपाट झालेले, सपाट याने प्लेन, लांब रुंद याने दूर तक फैले हुए असे ते दगड असायचे, लेखक सांगतो ऐसे बड़े बड़े पत्थर हुआ करते थे जो नदी के पानी के कारण स्लिपी हुआ करते थे, लेंथ में बड़े थे और ऐसे प्लेन टाइप में थे, तिथेच आम्हाला आमचा कॅनव्हास सापडला, लक्षात घ्या तिथेच आम्हाला काय सापडला, आमचा कॅनव्हास सापडला, या भल्या थोरल्या खडकावर मनसोक्त चित्र, मनसोक्त्याने दिल खोल कर मनापासून मन भरून एवढी चित्र आम्हाला काढता येणार होती, पण कशाने काढणार, लेकिन वो पेंटिंग हम लोग किससे करेंगे, तो ही मार्ग सापडला, हमें वो भी मार्ग मिला. स्टूडेंट्स हम लोग यहाँ तक रुकने वाले, थोड़ा आप वहां पे टिक करके रख देना अगर आपके पास टेक्स्ट बुक है तो, नहीं तो आपके नोटबुक में वो लाइन अंडर वो लाइन लिख कर रख देना कि तो ही मार्ग सापड़ला. यहाँ तक हम लोग रुकेंगे क्योंकि अपने लेक्चर का टाइम अप हुआ है. मेरा होमवर्क वही है कि ओनली ये होमवर्क है कि आपको ये लेसन घर पे 2 बार जोर से रीड करना है, बस ये लेसन आपको घर पे 2 बार जोर से रीड करना है. थैंक यू स्टूडेंट, थैंक यू वेरी मच. ध्रुव सर, ध्रुव सर, यस सर, हो गया सर. ओके, यस सर, फाइव फाइव. होप यू ऑल रिमेम्बर दैट वी स्टार्टेड विथ चैप्टर नंबर 3, फोर्स एंड प्रेशर. ओके, सो सिंस देयर वाज अ लिटिल बिट ऑफ प्रॉब्लम एट द एंड ऑफ द क्लास, वी विल डू अ क्विक रिवीजन एंड देन वी विल स्टार्ट.